सर्वांना नमस्कार। शारीरिक व्यायामाचा शरीराला तर फायदा होतच असतो, तसाच तो मेंदूला आपली बुद्धीला कशा प्रकारे शारीरिक व्यायामाचा फायदा होतो ते आज आपण पाहूया। म्हणजे मेंटल बेनिफिट्स ऑफ फिजिकल एक्सरसाइज। हे फिजिकल एक्सरसाइज करण्याचे बुद्धीला आणि मेंदूला कुठले चांगले फायदे होतात ते आपण पाहूया। पहिला सर्वात महत्त्वाचा फायदा जो आहे तो जे शिकण्याची पद्धत असते ज्याला लर्निंग म्हणतो आपण, त्यासाठीचं जे अटेंशन लागत असते एकाग्रता ही व्यायामामुळे वाढते। तसंच विचार करण्याची पद्धत आणि लक्षात ठेवण्याची जी पद्धत असते ती सुद्धा सुधारणा होते। म्हणजे लर्निंग, थिंकिंग आणि रिमेंबरिंग या सगळ्या पद्धती चांगल्या प्रकारे सुधारतात। तसंच बुद्ध्यांक आणि भावनांक जो असतो आपला IQ आणि EQ आपण म्हणतो हा पण वाढतो आणि बुद्धिमत्ता चांगल्या प्रकारे वाढायला मदत होते। तसंच शारीरिक व्यायामाचा फायदा हा त्या व्यक्तीची क्रियाशक्ती किंवा नवनिर्माण करण्याची जी त्याची पद्धत असते, जी वृत्ती असते, तिच्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते। तसंच मानसिक लवचिकता त्याच्यामध्ये निर्माण होते। म्हणजे तडजोड, सहनशक्ती हे गुण त्याच्यामध्ये येतात, निर्णय क्षमता वाढते, एकाग्र चित्त तर वाढतंच परंतु वेळेचा वापर चांगल्या प्रकारे कसा करायचा ही पण कला त्याच्यामध्ये आवत होती। तसंच त्याची आनंदाची जी लेवल असते किंवा जी प्रसन्नतेची जी पातळी आहे ती आणखी उंचावते। म्हणजे आपण काय म्हणतो, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। म्हणजे काहीही सिद्ध होण्याकरता आधी तुम्ही जर प्रसन्न असाल तर आणि या अवस्थेमध्ये ती व्यक्ती म्हणजे व्यायाम करणारी व्यक्ती त्या अवस्थेमध्ये जाते आणि त्यामुळं काय होतं की भावना कंट्रोल करायला विचार हे प्रबळ ठरतात। म्हणजे भावनेमध्ये तो माणूस वाहत जात नाही। तसंच बॅड मूड कमी होतो आणि चांगला मूड वाढतो। म्हणजे त्याची चांगली भावना मनामध्ये चांगल्या प्रकारची वाढते। तसंच जे ताणतणाव असतात, टेन्शन असतं, काळजी, चिंता या सर्व कमी होतात। डिप्रेशन जे निराशामध्ये तो गर्तेत जायची शक्यता असते ती शक्यता राहत नाही आणि हे परिणाम औषधी घेऊन दुरुस्त होण्यापेक्षा शरीराच्या व्यायामानं हे परिणाम चांगल्या प्रकारे साध्य करता येतो। तसंच त्या व्यक्तीची ऊर्जेचा जो स्तर असतो तो पण हा चांगल्या प्रकारे वाढतो, एनर्जी लेवल चांगली वाढते, त्याची उत्सुकता उत्साह त्याच्या मनातला हा पण चांगला वाढतो आणि खिलाडू वृत्ती विनोदी बुद्धी त्याची चांगल्या प्रकारे कार्यरत होते। तसंच त्याला आत्मसन्मान सेल्फ रिस्पेक्ट हा चांगला वाढायला लागतो, कारण कॉन्फिडन्स वाढायला लागतो आणि कॉन्फिडन्स आणि हा सेल्फ रिस्पेक्ट सगळा वाढल्यामुळे त्याची लैंगिक क्षमता सुद्धा चांगल्या प्रकारे वाढते। तसंच स्वतःवरचा कंट्रोल, सेल्फ कंट्रोल नियंत्रण स्वतःवरचं हे चांगल्या प्रकारे वाढल्यानंतर, हे चांगल्या प्रकारे कार्यरत झाल्यानंतर वाईट सवयी ज्या असतात त्याच्यापासून ती व्यक्ती जर तिने ठरवलं, निश्चय केला की मला ह्या वाईट सवयी सोडून द्यायच्या आहेत, ही व्यसनं मला सोडून द्यायची आहेत, तर त्याला शारीरिक व्यायाम हा खूप सहाय्यक किंवा खूप मदतीचा ठरतो। तसंच या वाईट सवयी सोडताना जे काही दुष्परिणाम होत असतात, बऱ्याच व्यक्तींना थरथरी सुटते, ती वाईट व्यसनं बंद केली की अंगाला थरथरी सुटते, काही व्यक्तींना करमत नाही, बोर होतं, कसं तरीच वाटायला लागतं, तर हे जी सगळी चिन्ह आहेत तर व्यायाम करणाऱ्या व्यक्तीमध्ये, शारीरिक व्यायाम करणाऱ्या व्यक्तीमध्ये ही सगळी चिन्ह आहेत, ही चिन्ह खूप कमी प्रमाणात किंवा जवळजवळ नाहीशी होतात आणि ते व्यसन सुटण्यासाठी, त्या व्यसनापासून दूर जाण्यासाठी त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि हे जे विड्रॉल सिम्पटम्स आपण म्हणतो ते त्या व्यक्तीमध्ये दिसून येत नाही। तसंच शारीरिक व्यायाम केल्यामुळे आपल्याला दिसणारी चरबी तर ती नाहीशी होतच असते। म्हणजे पोट कमी व्हायला लागतं, अंगातलं चरबी कमी व्हायला लागते, त्याचं वजन कमी व्हायला लागतं, वेट कंट्रोल व्हायला मदत होते, हे तर आपल्याला दिसणारे शारीरिक फायदे असतातच असतात। परंतु न दिसणारी जी चरबी असते म्हणजे रक्तात
फिरणारी चरबी जी असते ती पण चांगल्या प्रकारे कंट्रोल व्हायला जशी मदत होते आणि ती अवयवांची चरबी जी असते अवयवांच्या बाजूने जमा झालेली ती चरबी पण त्याला आपण विसरल फॅट म्हणतो ते कमी व्हायला मदत होते ती कमी होते आणि जेव्हा डोक्यामध्ये कवटीच्या आतमधली ही चरबी जेव्हा कमी होईल तेव्हा मेंदूसाठीचा जो स्पेस असतो जागा असते ती जागा त्याला चांगल्या प्रकारे वाटते आणि शारीरिक व्यायाम करणाऱ्या व्यक्तीमध्ये मेंदूचा आकार लहान होत नाही. ज्याला ब्रेन ॲट्रोपी म्हणतात ही ब्रेन ॲट्रोपी शारीरिक व्यायाम करणाऱ्या व्यक्तीमध्ये कधीच दिसून येत नाही. शारीरिक व्यायामामुळे काय होतं की रक्तपुरवठा सुद्धा मेंदूचा चांगल्या प्रकारे वाढतो आणि हा रक्तपुरवठा वाढल्यामुळे पण मेंदू हा ताजा तवाना टवटवीत मेंदू राहतो. तसंच मानसिक आजार शारीरिक व्यायाम करणाऱ्या व्यक्तीमध्ये मानसिक आजार जवळजवळ नसतात. कारण आपण म्हणतो मेक युअर बॉडी इन मोशन सो दॅट यू विल कंट्रोल युअर इमोशन्स. म्हणजे इमोशन्स कंट्रोल करायचे असतील तर तुमच्या शरीराला मोशन द्या बॉडीला मोशन दिलात हालचाल केलात म्हणजे व्यायाम केलात तर हे मानसिक आजार सुद्धा नियंत्रणात राहतात. आणि शारीरिक व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला चांगली गाढ झोप लागते. गाढ झोप लागल्यामुळं त्याचे बरेचसे ताणतणाव आपोआप कमी होतात सर्व संस्था सर्व अवयव चांगल्या प्रकारे काम करायला लागतात. म्हणजे झोप ही किती महत्त्वाची आहे हे आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर ही झोप चांगल्या प्रकारे त्याला येते आणि झोप चांगली आल्यामुळं त्याला कुठलेच दुखणं अंग दुखणं म्हणा किंवा कुठल्या अवयवाचं कुठल्या संस्थेचं कुठल्या शरीराच्या भागाचं काही आजार आहे अशी फिलिंग त्याला राहत नाही. म्हणजे ताणतणावापासून ती व्यक्ती दूर राहते. आणि हे करण्याकरता हे फायदे सर्व मेंदूसाठी आणि बुद्धीसाठी मिळवण्याकरता आणि बुद्धी चंचल नुसती न राहता विचारपूर्वक तिची बैठक राहील स्थिर बुद्धी राहील स्टेबल माइंड राहील हे राहण्याकरता जे व्यायाम करावे लागतात हे व्यायाम खूप मोठे व्यायाम किंवा खूप स्ट्रेनियस एक्झरसाइजेस किंवा खूपच जास्त जिममध्ये जाऊनच व्यायाम केले पाहिजेत असा अजिबात गरज नाही. तुम्ही साधा चालण्याचा व्यायाम करू शकता साधे योगासनाचे व्यायाम करू शकता हलके फुलके व्यायाम करू शकता घरात बसून गच्चीवरचे व्यायाम करू शकता छोटे छोटे व्यायाम आणि अर्धा पाऊण तास एक तासापर्यंतचे हे व्यायाम केलात. आणि हे करत असताना जर पाणी व्यवस्थित केलं पाणी जे शरीराला आवश्यक आहे कारण पाणी कमी नाही पडलं पाहिजे. बुद्धीला फायदा कधी होईल तर जेव्हा पाण्याची लेवल शरीरामधली कारण आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे हे पाणी मेंदूला नाही कमी पडलं पाहिजे. आणि पाणी नाही कमी पडलं आणि आहार त्याप्रमाणे जर आपण चांगल्या प्रकारचा घेतला तर व्हिटॅमिन्स जीवनसत्वसुद्धा चांगल्या प्रकारे मिळतील. म्हणजे हे व्यायामाला जर जोड पाणी भरपूर आणि त्याबरोबर जर आहाराची जोड झाली म्हणजे सगळे व्हिटॅमिन जीवनसत्व क्षार खनिज सगळं जर मेंदूला मिळू लागलं तर मेंदू चांगल्या प्रकारे बुद्धी चांगल्या प्रकारे कार्यरत व्हायला मदत होईल. आणि हे करणं प्रत्येकाला सहज शक्य आहे याच्यात काहीच अवघड नाही अशक्य असं काहीच नाही. म्हणजे आपण जी आपली बुद्धी वापरतो त्या बुद्धीचा वापर हा जर जास्त चांगल्या प्रकारे करायचा असेल तर त्याला शारीरिक व्यायामाची जोड नियमितपणाने दिली पाहिजे. कधी केलाय आणि कधी नाही अशा प्रकार चालणार नाही किंवा असा प्रकार चालत नाही तसे तसे फायदे पण मिळणार नाही. म्हणून नियमित व्यायाम करणं बुद्धीसाठी तुमच्या मेंदूसाठी मेंदूची कार्यशक्ती कार्यप्रणाली सगळी चांगली चालण्यासाठी आणि मेंदूचा आकार सुद्धा चांगला राहण्यासाठी म्हणजे काय होईल की मेंदूच्या ज्या पेशी असतात त्या पेशींची संख्या चांगल्या प्रकारे राहील त्यांची जी कनेक्टिव्हिटी असते त्यांचं जे कार्य करण्याची पद्धत असते ही पद्धत चांगल्या प्रकारे राहू शकेल. आणि ही पद्धत चांगली राहिली तर त्या माणसाचा IQ इंटेलिजंट क्वेश्चन आणि इमोशनल क्वेश्चन हे दोन्ही म्हणजे बुद्ध्यांक आणि भावनांक हे चांगल्या प्रकारे वाढतील हे चांगल्या प्रकारे संतुलन राहील. कारण आपण काय म्हणतो विचारांचं आणि भावनेंचं ह्या दोन्हीचा मेळ बसला पाहिजे हृदयाला मेंदूची साथ मिळाली पाहिजे. म्हणजे हृदय आणि मेंदू हे हातात हात घेऊन चालले पाहिजेत. आणि हे कधी शक्य होऊ शकतं जर शरीराला नियमित व्यायाम असेल. म्हणून शारीरिक व्यायामाचे मेंदूसाठी बुद्धीसाठी हे इतके चांगले फायदे आहेत जे आपल्याला सहजासहजी मिळू शकतात ते सर्व मिळवूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आता हा व्हिडिओ आवडला असेल खास विद्यार्थ्यांसाठी तर हा खूपच महत्त्वाचा आहे पण सर्वच वयाच्या माणसांना पण तो हा उपयोगी आहे. तर ह्या प्रकारे हा व्हिडिओ त्याचं महत्त्व समजून घेऊन इतरांना शेअर करा पाठवा त्यांना लाईक करा कॉमेंट करा. आणि आजपर्यंत डॉक्टर रामजावळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.
कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.